यानंतर आता आपण पुण्यातल्या आंबेगावात जाऊया जिथे दिलीप वळसे पाटील मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देतात. त्यांना देखील मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे. तर जनतेतून सरपंच निवडला जातोय, काय अपेक्षा आहे या खाली मतदान केले? नाही, अपेक्षा आता म्हणजे या गावामध्ये जवळजवळ अनेक प्रकार विकासाची कामं झालेली आहेत. आता प्रश्न असा आहे की नागरिकांचे जे वैयक्तिक लाभाचे प्रश्न आहेत किंवा व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत करणं, वेळेला उभं राहणं हे महत्त्वाचं असतं आणि ते आम्ही सगळे करत आलेलो. तर राज्यात जे सत्तांतर झालं त्यानंतर ही पहिली निवडणूक होती आहे, तर कसं चित्र दिसतंय तुम्हाला? गेल्या तुम्ही अनेक दिवसांपासून आढावा घेतला असेल, कोणत्या गटाकडे नेमकं मतदारांचा कल दिसतो? ग्रामपंचायतीची निवडणूक आणि राज्याची निवडणूक याच्यामध्ये फार फरक आहे, या दोन्हीचा संबंध लावता येणार नाही. हे गाव पातळीवरचे प्रश्न असतात, कधीकधी भागाभागाचे प्रश्न असतात, त्यामुळं याला राज्याच्या निवडणुकीसाठी बरोबर किंवा राज्याच्या राजकारणाबरोबर जोडणं बरोबर नाही. गट जो आहे तो या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत म्हणजे खास करून आंबेगाव तालुक्यात सक्रिय दिसलेला नाहीये, काय नेमके संकेत घ्यायचे यातून सगळ्या जनतेनं? मी सांगितलं ना की राज्याचं राजकारण आणि देशाचं राजकारण हे वेगळं राजकारण आहे. गावच्या निवडणुकीमध्ये साधारणतः दुसऱ्या गावचे लोक किंवा आणखीन कोणी येऊन त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, स्थानिक पातळीवरच ही निवडणूक लढवली जाते. साहेब, ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे, मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्था जसं की जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या मात्र निवडणुका रखडल्या आहेत, काय सांगाल? त्याच्यामध्ये असं आहे की जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढ्यासाठी थांबलेल्या आहेत की ओबीसी प्रश्नाच्या संदर्भात जे काही एक निर्णय करायचा आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याच्या संदर्भातला निर्णय देत नाही तोपर्यंत स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेणं थोडं अवघड आहे आणि म्हणून त्या निवडणुका थांबलेल्या आहेत. साहेब, ऊसाचा गळदगाम सुरू झालेला आहे, मात्र ऊस तोडण्यापूर्वी ऊसाचा बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे, काय सांगाल? असं याचा बाजारभाव तर बारामतीतील काटेवाडीत आज